नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहे डोंगरावरती. पाऊस पडल्यामुळे पूर्ण वातावरण हिरवळ झालेलं आहे, त्यामुळं दिसायला पण एकदम भारी दिसतंय. तर चला तुम्हाला आता डोंगरावरती गेल्यानंतर दाखवतो, आणि मध्ये आधी तुम्हाला काही जर इंटरेस्टिंग भेटलं तर तुम्हाला लगेच दाखवतो. तर त्याआधी तुम्हाला दाखवतो आम्ही पाऊस पडल्यानंतर न विहिरीला पाणी लागलं की पोहायला येतो आहे विहिरीमध्ये. तर चला तुम्हाला विहीर दाखवतो ती. तुम्ही पाहू शकता ही विहीर, पाणी तशी थोडं आलेलं आहे, अजून पाऊस जास्त नाही झाला. जास्त झाला ना पाऊस की पूर्ण विहीर भरून वाहते, मग त्यावेळेला आम्ही पोहायला येतो. तर चला आता जाऊ भेटूया डोंगरावरती गेल्यानंतर. सो फ्रेंड्स, आता आपण पोचलेलो आहे डोंगरावरती. हा पाहू शकता माझ्या पाठीमागे, इथून डोंगर चालू होतो, इकडं मसर चरायला येतात. तर थोड्याच अंतरावरती इथं डॉगी आहे, ज्याचं नाव आहे टायगर. तुम्हाला दाखवत होतो आलेला आहे इकडं, आणि दोघंजण छत्रीमध्ये जेवत बसलेत. तर तुम्हाला ते पण दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण वातावरण हिरवळ झालेलं आहे, पूर्ण एकदम भारी दिसते. तर चला भेटी आता वरती. सो फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता बघा टायगर या साईडला आहे, आणि पलीकडे सगळं दोघंजण छत्रीमध्ये बसलेले आहेत जेवायला. तर चला हे पहा, हा बघा टायगर आमचा गेला पळून लगेच, आणि हे दोघ जण जेवत बसलेत. आणि पाहू शकता पाठीमागे मसर, पूर्ण वातावरण कसं हिरवळ झालेलं आहे. कसं दिसतोय पूर्ण बघा, पूर्ण व्ह्यू एकदम मस्त. सो टायगर कमिंग. पाणी दाखवण्यासाठी घेऊन जाणार आहे. तर हे बघा इकडे घेतलेले आहे, त्या साईडला चिंकू घेऊन निघाला आहे. तर चला आता भेटूया तलावापाशी. हा बघा इकडे झाडं दिसतात ना, इथंच तलाव आहे. पाहू शकता आता थोडं पुढे गेल्यानंतर ना पाणी दिसेल. हे बघा पाणी किती आलेलं आहे तलावाला. Close till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left, the storms we chase and leave. पाणी पूर्ण एकदम भरलेलं आहे तलावा, आणि पाटी बघा प्रेम मस्त धुतोय. तर पाहू शकता तुम्ही पाणी पूर्ण एकदम निवाळलेलं आहे, पाणी पावसाचं, आणि पूर्ण एकदम स्वच्छ झालेलं आहे. मसरांनी पिण्यासाठी आता सोय झालेली आहे पाऊस पडल्यामुळं. तर मित्रांनो, आता पहिली आठवण जुनी की पाणी भरल्यानंतर आपण दगडाचा टप करतो. एका तासात दगड फेकला की त्याचे किती टप्प होतात ते आपण पाहणार आहे. तर चला पाहूया आता. घेतले दगड, आता बघू आपले. हे बघा तीन टप्प झालेले आहेत. आपण ट्राय करू पुढे गेलं एकदम. असे पहिले खेळायला मज्जा यायची जेव्हा लहान होतो ना, तेव्हा असेच पाण्यामध्ये दगड मारत बसायचो. पूर्ण मजा येते असं का खेळायला, म्हणजे जुनी आठवण जागी होती अशा ठिकाणी आल्यानंतर. तर फ्रेंड्स, चला आता आपण वरती जाऊया. तुम्हाला वरती एक खेळापाशी पिपरण लावलेली आहे, ती तुम्हाला दाखवतो. तर चला आता वरती गेल्यावर भेटू. आता आपण इकडे सीसीटीव्ही वरती बसलेलो आहे. तरी पहा ह्या साईडनं पूर्ण दिसते ना, पूर्ण सीसीटीव्ही आहेत पूर्ण पाठीमागे पण, सर्व पाणी फाउंडेशनसाठी सीसीटीव्ही खाणलेले आहेत. आणि इथून पुढे गेलं ना की ते झाड आहे पिपरणीचं लावलेलं, ते तुम्हाला दाखवतो. तर फ्रेंड्स, इथून तुम्हाला पुढे खा दिसतोय, त्याला खिळा म्हणतात. आणि त्याच्याच बाजूला हे पहा इकडे दिसतं ना उभं केलेलं पिपरणी झाड, आणि त्याला साईडून बोरीच्या काट्या लावलेल्या आहेत, नाही तर बाबरीच्या. तुम्हाला दाखवतो तिथे जाऊन झाड कसं आहे ते. चला फ्रेंड्स, आता आपण ते पिपरणीचं झाड बघूया. तर आपण पोचलेलो आहे तिथे, हे पहा याच्यावर पोचलो आहे आपण. हे पहा पूर्ण दगडाच्या भिंतीसारखं रचलेलं असतं, त्याला खेळा म्हणतात. आणि हे इथं पिपरणीचं झाड लावलं आणि साईडून बोरीच्या काट्या लावलेत. हे पहा हे पाहू शकता, इथं झाड नव्हतं ना, त्याच्यामुळे इथे झाड लावलेलं आहे.
तिथून आलं तर भारी होईल. सावलीमध्ये तुम्ही पाहू शकता इकडे पाठीमागे वरती तुम्हाला कुठंच झाड दिसत नाही आहे, म्हणून त्यासाठी इथे झाड लावलेलं आहे. सो फ्रेंड्स, आता आपण वरती जाणार आहे. वर इकडे पाहू शकता पाठीमागे जो डोंगर दिसतो ना, त्याला राजाखडपा म्हणतात. चला आता आपण वरती गेल्यावर भेटू. सो फ्रेंड्स, आता आपण पोचलेलो आहे इथं. तुम्ही पाहू शकता हे पाठीमागे दिसतोय ना हा झरा आहे, तिथून पाणी येतं. तर तुम्हाला दाखवतो वरती पाणी. आत्ता थोडं पाणी आटलेलं आहे, तर तुम्हाला दाखवू शकतो हे बघा पाठीमागे इथे. तर चला आपण थोडं वरती जाऊया, तुम्हाला दाखवतो. जरा हे बघा, इकडून पूर्ण पाणी असतं. थोडं आता इथं थोडं वरती पुढं गेलं ना की जरा आहे, मतलब पाणी लागतं. पाऊस पडला ना की तिथून पाणी येतं जमिनीतून. तर चला आलो आहे, पोचलो आहे आता तिथं आपण. तर चला तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा पाहू शकता इथे फर्स्टच, हा पहिला उपाय म्हणजे पाऊस पडला ना की इथून पाणी येतं. इथलं आपण पाणी पिऊ शकतो, पिण्यासारखं पाणी येतं जमिनीतूनच. हा एक, आणि थोडं पुढं गेलं की एक पुढं एक आहे. सो फ्रेंड्स, इथं एक आहे बघा, हा एक. इथं पण पाणी येतं हे बघा, इथं इथून आतमधून पाणी येतं, ही स ह्या साईडून आतमधून. तर इथलं पण आपण पाणी पिऊ शकतो, पिण्यासारखं पाणी आहे. इथलंच पाणी पितात माणसं जास्त करून ह्या साईडला आले ना डोंगरावरती. तर काही वेळेस जर आपण बॉटल नाही घेऊन आलो घरनं पाणी, किंवा पाणी संपलं, तर इथून माणसं पाणी नेतात. आणि मसरांसाठी तर आता सोय झालेली आहे, खाली तलाव्यात पाणी आलेलं आहे. तर आता आपण वर राजाखडप्यावरती चढतोय वर. तर चला वर. आणि हा बघा, आपल्याबरोबर प्रेम आहे. आपण आता वरती चढतो. तुम्ही पाहू शकता पाठीमागे कसं दिसतं आहे सर्व. टायगर पण आला आहे पाठीमागे बघा, हा इकडे. सो फ्रेंड्स, आता आपण वरती पोचतोय. वरती पोचल्यानंतर ना तुम्हाला दाखवतो पूर्ण लोकेशन कसं दिसतं इकडचं ते. सो फ्रेंड्स, पाहू शकता तुम्ही आता आपण वरती पोहोचलोच. फ्रेंड्स, आता पाठीमागे पाहू शकता कसं हिरवं दिसतंय पूर्ण उंचावरती आल्यानंतर. हे बघा पूर्ण वातावरण, टायगर पण आला आहे आपल्याबरोबर. हे पहा, हे पहा टायगर. तर बघा पाठीमागे कसं पूर्ण वातावरण एकदम फ्रेश दिसतंय. आणि हे बघा, आता आपण खाली होतो तिकडे, तिकडून आपण इकडे आलेलो आहे. पण हा पाठीमागे तलावा, इथे मसर पाणी पिण्यासाठी जातात. सो फ्रेंड्स, असं वातावरण पूर्ण एकदम भारी, शांत वातावरण. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो इकडचं दृश्य कसं दिसतं एकदम. तर तुम्ही समोर तिकडे एक तलाव आहे, आणि हा आत्ता आपण पाहिलेला, इथं पण आपण मसर पाणी पाजू शकतो. हे पाहू शकता तुम्ही कसं दिसतं आहे, ह्या पूर्ण अशा सीसीटीव्ही दिसतात डोंगरावरती सर्व खाणलेल्या, पाणी फाउंडेशनचं काम केलेलं. आणि ती समोर दोन पवनचक्क्या आहेत, आणि ह्या साईडला पण पवनचक्क्या दिसतात तुम्हाला. आणि इकडं तुम्ही पाहू शकता एकदम वातावरण कसं हिरवंगार दिसतं, एकदम भारी वातावरण वाटतं, फ्रेश वातावरण वाटतं इकडं आल्यानंतर ना. फ्रेंड्स, आत्ता मी वरती बसलेलो आहे, वर इकडं डोंगरावरती आलो आहे तिथे. आणि तुम्ही पाठीमागे पण बघा, टायगर आलेला आहे, टायगर पण आमच्यासोबत आहे. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये.